ओबीसी 14% आरक्षण होतं ते एकदम 30% कसं झालं, 16% कसे वाढले, असं अनेक लोकांच्या मनात जो प्रश्न आहे तो अत्यंत गैरसमज आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांना मंडल आयोग लागू करायचा होता, त्यांना 27% आरक्षण लागू करायचं होतं, दरम्यान 14% आरक्षण जरी असलं तरी आपल्याला 27% आरक्षण लागू करायचं होतं। एससी एसटीला 20% होतं ऑलरेडी आणि 27% हे म्हणजे 47% झाले, 3% आरक्षण आपल्याकडे शिल्लक होतं, तर ते 3% ऍड करून भटक्या विमुक्त धनगर आणि बंजाऱ्यांना दिलं ते 11% आणि उरलेले जे 19% आहे ते आपण ओबीसीला दिलेले आहे। अशामुळे तो गैरसमज जो आहे तो मंडल आयोगाच्या वेळेस, खरं म्हणजे मंडल आयोग जेव्हा महाराष्ट्रात दौरा केला त्यावेळेस मराठा समाजात कोणी मागणी केली नाही, त्यामुळे मराठा समाज त्यावेळेस स्पष्टच नव्हता, मराठा समाज त्यांना देणारे होते, आता मराठा समाज मागणारे झाले आहेत, एवढाच फरक आहे।